जब तक सूरज चांद रहेगा शिवा तेरा नाम रहेगा। छत्रपति शिवाजी महाराज जन्म 19 फेब्रुवारी 1631 सूर्य शिवनेरी किल्ले वाला छत्रपति शिवाजी महाराज लाऊसाहेब लहान तर मोठे केले। ते लहानच ज्यांना भीमाच्या कृष्णाच्या अर्जुनच्या महाभारतच्या गोष्टी सांगत होती। मोठा झाला शहाजीला म्हणाली याला दानपट्टे आणला घोड्यावर बसायचं शिकवा यांना लढाई शिकवा। मग ते थोडे थोडे शिकत गेले। एक दिवस शिवाजी शहाजीला म्हणाले आम्हाला मोठं इथं कधी करायचं। शहाजी म्हणाले तुम्ही अजून लहान आहे तर मोठं झाल्यावर मग तुम्हाला मोठं इथं करता येणार आहे। मग शिवाजी आपले मित्र घेऊन माझी शपथ खायला गेले की आम्ही लढायच्या टायमाला मागं हरणार नाही कोणची लढाई आहो आम्ही पुढत जाणार। मग इकडून शहाजीला संदेश आला की पुरंदर कब्जावत आहे। शहाजीला लवकर शिवाजी सांगून दिलं। शिवाजीने आपले सैनिक तयार केले आणि चिलखंड घेतले आणि पुरंदर निघाले। अजिता म्हणाले तुम्ही बाहेर लपा मी आत्म जातो आणि जा बाहेर तेव्हा तुम्ही अब्दुल खान सैनिकांना मारून टाका। मग शिवाजी आत्मत केले। अब्दुल खान म्हणला शिवाजी दोघांची भेट झाली। मग अब्दुल खानने पहिला वार केला। शिवाजींची आपल्या वागणूक होती अब्दुल खानला पोटातून भितडा काढला आणि शिवाजी बाहेर आले। तितक्याचे शिवाजी सैनिक होते अब्दुल खान सैनिकाला वार केला। अब्दुल खानाचे पूर्ण सैनिक मरून गेले। मग सगळे शिवनेरीवर आले। असे एक वर्ष झाले। मग छत्रपती शिवाजी महाराज राज्यामध्ये माणसावर राहा लागले। छत्रपती शिवाजी महाराज एका रस्त्याने जात होते। ते आजीबाई म्हणाली जेवायचं का शिवाजी हा म्हणले। शिवाजी घरात गेले। शिवाजीकडून थोडी कढी सांगली तर आजीबाई म्हणते हा सका जेवता तर शिवाजी मी पुढच्या किल्ले जिंकतो मागच्या मुलांच्या हात देतो। मग शिवाजीला कळले की आपणच शिवाजी आपण असं का करतो। मग शिवाजी आपले पुढे गडगड जिंकत गेले। तानाजी आपल्या लग्नाच्या तयार होते। तानाजी शिवनेरीवर संदेश घेऊन आले की आमच्या लग्नाला। छत्रपती शिवाजी महाराज म्हणले आमचं येणार नाही म्हणाल। तानाजी म्हणले आधी कोणाचं लग्न मग रायबाचं लग्न असं ठरलं। मग तानाजी आपले सैनिक घेऊन गेले त्याच्या कोणावर उदय भान त्याची जर टोप लावलं शिवनेरीवर। छत्रपती शिवाजी महाराज म्हणले तानाजी तुम्ही जा आणि त्या उदय भानला हरून या कोणाला जिंका। मग तानाजी गेले देव शिवनेरीवर टोपला त्याची दोरी कापली तानाजीचा हात कापला तानाजी खाली पडले। जे आपलं भगवं पेढा होता हाताला बांधला एक तास लढाई केली। मग तानाजी जो आपला झेंडा बघितला कोणाला फडकेला। छत्रपती शिवाजी घर संदेश गेला की कोणा जिंकला आहे। मग छत्रपती शिवाजी महाराजाच्या पैसे गेले आहे म्हणाले आम्ही करू रायबाचं लग्न असे कोरचे झाले। मग छत्रपती शिवाजी महाराज म्हणले आता राहिला फक्त आपला पणागड आदिशाला म्हणू आपण आम्हाला गड द्यायचा आम्ही लढाई ठरली। मग शंभू राजे त्यांना पुरा रस्ता सांगितला दोघांची लढाई चालू झाली। छत्रपती शिवाजी महाराज दोन सैनिकांचे हात धरून उभा राहिले त्यांच्या हातावर उडी खाऊन हत्तीवर गेले आणि शहिस्तखानाला मारून आले। मग पणागड भिजिकला राजमुद्रा प्रतिपचंद्र लेखे वर विष्णू शिवता श्या शिव शिष्या मुद्रा भद्राय राजते एवढं बोलून माझे दोन सदस्य